तर राज्यात यंदा मान्सून दाखल झाला आज पावसाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे या महिन्यात राज्यात सर्वच भागात चांगला पाऊस झालाय राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढलाय अनेक शहरांचा पाणी प्रश्न देखील मिटला तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे शनिवारी पुणे हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यत शक्यता आहे हवामान विभागानं ही शक्यता व्यक्त केली आहे गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे मच्छिमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्यानं त्यांच्या पुढे देखील संकट निर्माण झालंय येत्या चोवीस तासात चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे बदलत्या परिस्थितीमुळे सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसानं सरासरी गाठली आहे हवामान हो विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे दोन दिवस कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय